सो आपण आहे ना आता पलटी करून घ्यायचं व्यवस्थित. आता सगळ्यावरती आता चांगले जर भाजले असतील सो आपण हा पलटी मारून घेऊया. आता हे बघा सौरव, मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कच यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे कोकणी सौरव. तर मंडळी आज आहे ना तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरनं कळत असेल की आजचा ब्लॉग आपला काय असणार आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण सुक्या बिया आहेत ना काजूच्या त्या आपण भाजणार आहोत. सो तर बाबा तिकडे तयारी करतात विस्तव पेटत वगैरे. सो इकडे आम्ही आता पाठीमध्ये इकडे अंगणामध्ये इकडे पाठी बिया सुकत टाकलं होतं तुम्हाला दाखवतो. सो इकडे बघताय ना बिया आहेत त्या सुकत टाकलेत, म्हणजे ते सकाळीच टाकल्या होत्या. सो चांगल्या दिवसभरात त्या आणखीन मस्त सुकलेत. भाजायच्या आधी थोडं सुकवून घ्यायच्या होत्या म्हणून मी त्या सुकत ठेवल्या होत्या. अजून बऱ्याच बिया आहेत पण एकदाच भाजून काय ते खराब होऊन जातील. सो आपण जशा जशा आपल्याला पाहिजे तशा जशा आपण भाजणार आहोत. सो इथं आहेत आता थोड्या मी काढले बाहेर. सो बाकी अजून आहेत त्या ठेवायच्या, त्या आपण नंतर भाजू हळूहळू. सो आता त्या पहिलाच आपण यंदा आपण यावर्षीच्या 2023 आपण यंदा पहिल्यांदाच बिया भाजणार आहोत. तो चला व्हिडिओला स्टार्ट करूया. पण त्याआधी आपले चॅनल पण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकन दाबायला नक्की विसरू नका. तो चला व्हिडिओला स्टार्ट करू. सो आता आपली इकडे आहे ना चूल आपण रेडी केलेली आहे इकडे. सो आता बघतो विस्तव पेटवायचं आहे आणि आपल्या ह्या मागच्या बिया. सो एका टप्प्यामध्ये बिया आता जमवलेत मी. सो आता इकडे चूल पेटवून झाली ना की मग आपण त्याच्यावरती पत्रा ठेवून मग बिया भाजणार आहोत. इकडे ना आता बाबा विस्तव पेटवतात ह्या साईडला. सो आता आपण विस्तव पेटवून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि नंतर आपला पारखा पत्रा आहे तो आपण ठेवून बिया भाजून घ्यायच्या आहेत. सो आता आपलं विस्तव आता पेटलेलं आहे नारळाच्या जे झापांच्या त्याच्यामुळे तो लगेच फटाफट विस्तव पेटला आहे चांगला. त्यावरती बिया टाकून घ्यावं आपल्या पत्र्यावरती. सो थोड्या थोड्या बिया आपला पत्र थोडा छोटा आहे त्यामुळे आपण थोड्या थोड्या बिया आता टाकून घ्यायच्या आणि विस्तव आपलं मस्त पेटलेलं आहे बघा एकदम जबरदस्त. सगळ्या आता बिया आहेत ना आपण हळूहळू भाजून घ्यायच्यात. सो चांगल्या त्यांचा बिया आता भाजतील थोड्या वेळातच. पत्र आपलं जसं गरम होईल तसा बिया आता भाजतील आणि आपण त्यांना थोडे थोडे हलवायचे मध्ये मध्ये बियाना. आता थोड्या अजून आहेत आपल्याकडे ह्या साईडला आणि 2-3 वेळा तरी भाजतील एवढ्या आहेत. सो आता इकडे बघताय ना बिया आता आपल्या हळूहळू आता त्यांचं ठीक आहे तो बाहेर पडायला लागला. आता हळूहळू वरती पण आग पेटेल मग चांगले तर पटापट पेटतील आपले बिया तर चांगले भाजले जातील. सो हे बघा आता वरती सुद्धा पत्र्याच्या वरती आग लागलेली आहे. सो आता आपल्या इकडे बिया आता हळूहळू आता गरम होतात चांगले. आता वरती पण आता आग पेटलेली आहे आणि आता थोड्या वेळेस आपण त्यांना थोडी आपण इकडे इकडे अशी पलटी मारायची आहे आणि नंतर चांगलं त्या व्यवस्थित भाजून घ्यायचे इकडं. आता आपल्या बिया आहेत ना ते चांगल्या त्या भाजल्या गेल्या थोड्या थोड्या. आता थोड्याशे फक्त पलटी मारायचे आपण आणि नंतर त्या आता तिकडे 2-3 बिया आपण आता उडवलेल्या आहेत. सो अशा ह्या बिया आहेत ना त्या आता वरती थोड्याशे फक्त भाजायचं राहिले. बाकी आपल्या ऑलमोस्ट भाजले आहेत तर थोड्या थोड्या आपण जशा अशा भाजलेल्या आहेत ना त्या हळूहळू आपण अशा बाहेर काढून घ्यायचं काठीच्या मदतीने. सो बघा असं मध्ये त्यांना शेकसुद्धा उडतो बियांचा. सो जसं जसं आपल्याला भाजलेलं वाटतात ना त्या त्या हळूहळू बाहेर काढून घेऊया. आपलं विस्तव बघा आता सुरीमध्ये कमी पण आपलं पत्र जास्त भेटलं आहे तो त्या बियांच्या चिकामुळं. सो इकडे बाबा त्या बिया आहेत ना ते काढतात बाहेर त्याच्यातून एक 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 एक. सो इकडे बघताय ना आता आपण ह्या बियाचे सगळे आता खालती पाडलेले आहेत. सो इकडे आता ह्या बिया आहेत ना बघा. सो काय काय बिया त्यामध्ये कच्चे ते परत आपण भाजून घ्यायचे आहेत. सो ऑलमोस्ट त्याच्यामधले आपल्या सगळे आता भाजले गेले पण काय काय ज्या कच्चे आहेत ना त्या परत आपण त्या भाजत टाकायच्या. सो इकडे आता आहे ना परत आपण बिया आता भाजायला टाकतो दुसऱ्या. फक्त ह्या काय काय बिया आहेत ना भाजल्या नव्हत्या नीट सम परत त्यांना आता भाजण्यासाठी टाकतो आहे. इथे ह्या साईडला पण आहेत. सो आपल्या 95-96% तरी बिया आपल्या चांगल्या भाजल्या. थोड्याशा 3-4 बिया आपल्या फक्त राहिलेत भाजायच्या. परत आपण आता चांगला विस्तव करायचा आहे. आता पत्रात तापलेल्या पटापट आता बिया आहेत ना त्या भाजल्या जातील. सो
आपल्या इकडे ना दुसरा सुद्धा आपला जो उपरा टाकलेला आहे आपल्या बियांचा ना, सो दुसऱ्या सुद्धा बिया आता हळूहळू वरती ठीक आहे, त्याला आग लागलेली आहे. सो आपण त्या तिकडे मग असे भाजलेल्या थोड्या बिया आता ह्याच्यामध्ये थोड्या, आणि अजून दोन वेळा आपल्या भाजतील एवढ्या ह्याच्यामध्ये आहेत. सो आता फटाफट ह्यांना पण आपण भाजून घेऊया. आता बघा वरती कसं चीक पेटतोय बघा. सो आपण त्याला आहे ना काठीने ना थोडं आपण इकडे हे करूया बघा, जेणेकरून ते पलटी मारूया आपण त्यांना चांगली. इकडे बघताय ना, सो चांगल्याशा पलटी मारून घेऊया, त्यामुळे चांगल्याच्या सगळीकडनं सारख्या भाजल्या जातील. मस्त त्या बियांवरती ना आग लागलेली आहे चांगली. सो अशा सगळ्या मस्त भाजून होतील. त्या खालती बघते त्याचा जास्त आग नसेल, पण वरती तव्यावरती मस्त पत्र्यावरती आग लागलेली आहे या. सो आपण आहे ना आता हा पलटी करून घ्यायचं व्यवस्थित. आता सगळ्या वरती आता चांगल्याच्या भाजले असतील. सो आपण हा पलटी मारून घेऊया आता. सर बघा आता सगळ्या बिया बघा कशा जळत आहेत, चांगल्या चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत आता. आपले दोन आहेत ना, दोन वेळा आपण आता ह्या बिया आपण भाजून घेतल्या, तिसऱ्यांदापर्यंत आपण टाकले नाही, आता थोड्या अजून थोड्याशे उरले. सो आपण आता ह्या पटापट भाजून घेणार आहे. सो आता आपण ज्या बाकीच्या बिया आपण भाजून घेतल्या त्या आपण फोडणार आहोत. सो पहिल्यांदा ह्या आता थोड्याशा राहिलेत ना, त्या पटापट भाजून घेऊया. सो आज आहे ना आपल्या आता बियाचा प्लॅन ठरला होता, नाही आता आपले बिया आहेत ना सो आपल्या भाजून झालेले आहेत सगळ्या. सो आपण ऑलमोस्ट आपण आता भरपूर 100-150 तरी बिया भाजल्या असतील. सो अजून आपल्या आहेत बरेच, पण आपण आता ह्या बिया भाजलेल्या सोबत आता फोडणार आहोत हे बिया, आणि नंतर तुम्हाला दाखवतो. सो आपण आता फोडून घेऊया बिया पटापट, भाजून आपल्या सगळ्या बिया झालेल्या आहेत. सो चला बिया आपण फोडून घेऊया. सो आहेत ना आपण आता आहेत ना बिया आपल्या सगळ्या भाजून घेतले, त्यांना आता टपामध्ये काढणार आहोत. तर थोडं थंड आलं की त्यांना आपण फोडून घेणार आहोत नंतरला, आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो. सो चला पटापट आता बिया आहेत ना त्या आपण आपल्या टपामध्ये काढून घेऊया. आपण आहे ना आता इकडे आहेत ना आपल्या भाजलेले ज्या बिया आहेत ना त्या फोडायच्या आहेत आपल्याला. सो आपण त्यासाठी इकडे हा एक असा काळा पाय आपला काळा तो घेतलेला आहे, आणि आपली फुंकणी. सो आपण हिच्याने आता ह्या बिया आहेत ना त्या फोडणार आहोत. सो चला आपण त्या पटापट बिया आहेत ना ते फोडून घेऊया. तर जास्त नाही थोड्या फोडणार आपण, आणि चला स्वप्न जाय ना बिया आता फोडून घ्यायच्या सगळ्या. सो आपली पहिलीच बी एकदम अक्की आलेली आहे, एकदम जबरदस्त मोठा मोठा. सो आता आहे ना फटाफट बिया आता फोडून घ्यायच्या आहेत. आता फटाफट बिया फोडून घेऊया. मातीपासून हे बघा आणखीन एक आपली अक्की बी. सो असा पटापट आहे ना आता बिया आपण काढून घ्यायच्या आहेत. आता पटापट पटा बघा मस्त अक्के अक्के बी येतात. अजून थोडं थंड आलं ना मग आणखीन चांगले चांगले अक्के अक्के बिया येतील. मंडई या बिया खायला, या वर्षीचा पहिलाच खावायचा बिया. सो इकडं बाबा पण बिया काढतात. सो हे बघा इकडे बाबा सुद्धा आता अख्ख्या अख्ख्या तीन बिया काढलेले आहेत. सो आता पटापट आहे ना आपण ह्या बिया आहेत ना ते फोडून घेऊया, आणि मग भेटूया.
सो आपण आहे ना आता एवढ्या बिया काढलेल्या आहेत आणि इकडे बाबा अजून इकडे फोडत आहेत. सो इकडे आहेत ना हे मी इकडे एवढ्या फोडलं तर बाबा तिकडे फोडतात आणखीन. सो ह्या बघा एकदम अख्ख्या अख्ख्या आलेत, काय काय तुटल्या पण काय काय बऱ्यापैकी अख्ख्या अख्ख्या आलेत. सो इकडे बाबा आता बिया फोडत आहेत. सो आपण आहे ना ह्या बिया आहेत ना त्या पटापट फोडून घ्यायच्या आता. तर म्हणजे ना आता आपण बिया बाजून झाल्या आपल्या आणि इकडे आता बाबा अजून पाठीमागे इकडे आहेत ना बिया अजून फोडत आहेत. सो बिया आपल्या आहेत ना अजून झालेले आहेत आणि आपण ह्या फोडल्यासुद्धा आहेत. तर बघा एकदम अख्खे अख्खे घर आलेत एकदम चांगले. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि म्हणजे व्हिडिओ आवडले असं व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. सो चला आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच, भेटू का आणखीन काय असेल इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.